मोहोळ तालुक्यातील लांबोटे येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा आहे। या बँकेत अनेक शेतकऱ्यांची खाती आहे। या बँकेत शेतकऱ्यांची कामे करण्यासाठी मोठ्या दिरंगाई केली जाते। शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांना आदेश दिले आहेत, परंतु या बँकेत पीक कर्ज मंजूर करण्यासाठी कुठल्याही प्रकाराची दखल घेत नाही। अशिक्षित आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकाराचं लक्ष दिले जात नाही। अनेक प्रकारची कारणे पीक कर्ज नामंजूर करण्यासाठी दिली जातात, तसेच इतरही कामे वेळेवर न करता त्या कामांना उशीर लावला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेत सारखे ये जा करावी लागत आहे। यामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँक लांबोटी येथील शाखा अधिकारी बागडेवाडीकर यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी याकरिता प्रभाकर भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी विकास जाधव, आनंदराव व्यवहारे, शुभम हावळे तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते। मी आनंद व्यवहारे लांबोटी, या विदर्भ ग्रामीण बँकेसमोर आंदोलन करण्याचे मुख्य कारण म्हणजे या बँकेमध्ये प्रत्येक ग्राहकाला या ठिकाणी सन्मानाची वागणूक दिली जात नाही। बँकेचे प्रकरण असतील, स्वतः मी माझा वैयक्तिक अनुभव सांगते, माझं वैयक्तिक पीक कर्जाचं प्रकरण यांनी तब्बल 1.5 महिन्याच्या विलंबानंतर मला वारंवार हेलपडे लावून या ठिकाणी केलं। ज्यावेळेस मी त्यांना लेखी मागणी ज्यावेळेस केली त्यावेळेस त्यांनी माझं प्रकरण या ठिकाणी मंजूर केलं, पण ज्यावेळेस एखाद्या गोरगरीब अशिक्षित शेतकऱ्याला जर न्याय कोण देणार या सर्व मागण्यांसाठी आज या ठिकाणी आम्ही भैयासाहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे आणि या अधिकाऱ्याची सर्व खात्याने चौकशी करून व या भागातील सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशीच आमची या ठिकाणी विनंती आहे। यावर्षी टीव्ही न्यूजसाठी प्रदीप घाडगे, सोलापूर।